नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुनील सदडेकर, जीवनाची मजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा भाऊ तुमचं मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत कणकवलीला. तर मी आज तुमच्याशी ब्लॉग शेअर करणार आहे ठाणे टू कणकवली. तर माझा एक्सपिरियन्स हा तुमच्याशी शेअर करणं आवडलंच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल. मित्रांनो, आम्ही आता आलो प्लॅटफॉर्म क्रमांक 7 आणि आता रात्रीचे 10 वाजले आहेत. आम्ही मंगळ ट्रेनची वाट पाहतोय. मंगळ ट्रेन नेहमी 5 आणि 7 प्लॅटफॉर्मवर येते, पण ह्यावेळी 7 येणार आहे. तो 10:17 इतका टायमिंग आहे. बघू आता किती वाजता येते आणि व्हिडिओ किती वाजता येते. तर मग आपला ट्रॅव्हलचा ब्लॉग कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आज तुमच्याशी खूप सारे एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. हा माझा ट्रॅव्हल फर्स्ट ब्लॉग आहे ठाणे टू कणकवली. तो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता 7 प्लॅटफॉर्मवरची गर्दी. नमस्कार मित्रांनो, आता सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि आम्ही कणकवलीला 6:30 पोहोचलो होतो. आणि ठाण्याला लास्ट डबा जनरलचा आहे आणि पहिला डबा आहे तो कॅन्सल झालेला आहे. 10 डिसेंबरपासून लास्ट डबा आहे जनरल. तर तुम्ही कधी जनरलने येत असाल तर लास्टला जावत आहे 7 प्लॅटफॉर्म. चला मग आता थोडा तर कणकवली चालू दाखवतो. आता आपण चाललो आहोत बस डेपो आणि बस डेपो 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. तर चला मग आपण जाऊया. मित्रांनो, आता आपण आलो आहे कणकवली बस डेपोमध्ये. तुम्ही पाहू शकता समोर बस डेपो आहे आणि आपली बस हरकुईला जाणारी 8 बस आहे. तर चला मग आपण आता बसची वाट पाहतोय. इकडे सध्या 7 आणि इकडे थंडी तर अशी नाही आहे, तर खूप मस्त वाटतंय. तुम्ही कणकवलीचे असाल तर कमेंट कर नक्की करा. 8 बस कॅन्सल झाल्यामुळे आम्ही मग ऑटोने आलो. बिकॉज 8:00 एक 10 बस होती. नंतर 8 ते 9, 9 ते 10 दोन तास आम्ही काय करू. मग 2 तास तिकडे ते बस स्टॉपवर बसण्यापेक्षा मग आम्ही ऑटो करून डिरेक्टली मग आम्ही हरकुळ गावामध्ये आलो. पण 8 बस त्यांनी कॅन्सल केली कारण पंढरपूरला जाणारे आमच्याकडून ते सर्व बस आमचे बसेस आहेत ना 7, 8, 10, 12 आणि 3 आहे, पण ते सर्व कॅन्सल केले आहेत खाली कारण पंढरपूरला तर बसेस सोडण्यात आले. सो मग त्या बस कॅन्सल केल्यामुळे मग आम्हाला एक 10 बसचा चान्स होता. मग 10 बससाठी एवढ्या 2 तास वाट बघण्यापेक्षा आम्ही फ्रेश वगैरे होऊन थोडा आराम करू ना, म्हणून आम्ही ऑटोने चालू डिरेक्टली. त्यामुळे मग मला बसचा शूट लालपरीचा आपला शूट घेता आला नाही. मित्रांनो, आम्ही ऑटो करून आलो आणि आम्ही सकाळी 8 पोहोचलो गावी. आणि तर मित्रांनो, मी आज तुमच्याशी आमचा ट्रॅव्हलचा ब्लॉग शेअर करणार आहे. तर आम्ही 9 ठाण्यामध्ये पोहोचलो. प्लॅटफॉर्म नंबर 7 आम्ही गेलो. तर TCला विचारलं, पहिलं म्हणजे 5 आणि 7 यायचं प्लॅटफॉर्म. तर TCला विचारलं तर कुठे येते ट्रेन, मँगलोर ट्रेन कुठे येते. तर तो बोलला की 7 येते, तर 10 डिसेंबरपासून 7 येते. पण त्याने हे नाही बोललेलं की ठाणेचे 2 डबे असतात फर्स्ट अँड लास्ट जनरलचे. तो जो बोलला नाही की फर्स्ट डबा असतो तो कॅन्सल झाला 10 डिसेंबरपासून आणि लास्ट डबा आहे तिकडेच ठाण्याला, ठाण्याचा एकच डबा ओपन होतो. तर तो काय बोलला नव्हता, त्यामुळे आम्हाला माहिती नाही. आम्ही मग फर्स्ट म्हणजे फर्स्ट डब्यामध्ये लाईन नसते, मग लाईन नव्हती, म्हणून त्यामुळे आम्ही उभे राहिलेलो. त्यानंतर काय झालं, उभे राहिलो 15 असताना, मे बी 15 असताना आम्हाला समजलं की हां जनरलची नाही तर मागे लास्ट डबा लागतो ठाण्याचा. 10 डिसेंबरपासून डबा कॅन्सल झाला आहे पहिला स्टार्टिंगचा इंजिनचा. सो मग समजलं की मग काय आता, मग धावधाव सुटलो लास्टला गेलो. मधी लास्टला गेलो आम्ही, लास्टला थांबलेलो, लास्टला लाईनमध्ये एकदम शेवटला होतो. आणि आमच्या मागून जे सर्वजण आले ते डायरेक्ट आम्ही मिडलला आलो आयुष्यपत. आणि नंतर मी म्हणतोय की आता काय होणार आहे, आता आपल्याला बसायला जागा भेटते की नाही. पण लक्कीली आम्हाला स्वामींच्या कृपेने बसायला सीट भेटला, मी सीटवरून बसून आलो. पण तुमच्याशी व्हिडिओ शेअर करू शकलो नाही कारण गर्दी खूप अफाट गर्दी होती. आणि चढलो आम्ही, जागाही भेटली,
पण नंतर काय आलं, खूप गर्दी असल्यामुळे सर्वजण असे खाली वगैरे बसून आलेले, त्यामुळे मला उभं राहून तुमच्याशी व्हिडिओ शेअर करताच आला नाही. आणि रात्रीचं ट्रेन असल्यामुळे तुम्हाला काय म्हणजे ते निसर्गरम्य धबधबा वगैरे जे नदी वगैरे ते सर्व दाखवायचं होतं, ते तर तुम्ही मिस करणारच होता. मग मी नंतर विचार केला की काय करू आत्ता, मग आता तुमच्याशी शेअर करावं करायचं आहे, आपण ट्रॅव्हल ब्लॉग करतोय काहीतरी इंटरेस्टिंग असं पाहिजे ना नॅचरल. तर मग मी म्हटलं आता गावावरून मुंबईला जाताना करेच की आपले सबस्क्रायबर आहेत मग त्यांना त्यांनाशी शेअर करू म्हणून. मग नंतर म्हटलं नाईट्सला आता काय दिसणारच नाही आहे आणि गर्दी खूप असल्यामुळे मोबाईल तर काढूच शकत नव्हतो मी. आणि नंतर थंडी पण जाम वाढायला लागली आणि एवढी थंडी ना की नंतर मग त्याच्यामध्ये असं एकदम गार वाटायला, झोप पण लागत नव्हती. आता विंडो वगैरे बंद करून थोडा वेळ झोप लागली, नंतर पुन्हा थंडी चालू आली. अशी खूप थंडी होती, थंडी खूप होती. 5 दरम्याने थंडी, नंतर जाम पडली. कणकवलीत पण थंडी खूप होती. नंतर 7 दरम्याने थोडीशी कमी झाली, नंतर मग झाली. आत्ता काय थंडीची सवय झाली गावी आलोय. तर मग तुम्ही कधी येत असाल ना आज जनरलने तर काय करा, कन्फर्मचे तिकीट असेल तर प्रश्नच येत नाही तुम्हाला, उलट आरामात जायचंय. पण जनरलनी येत असाल तर काय करा माहितीये का, तुम्ही आता ठाण्यावरून येतात 7 प्लॅटफॉर्मवरच या. 7 प्लॅटफॉर्मवरून या, पुन्हा लास्टला थांबा. कारण काय होतं, काही काही असे आहेत प्रवासी की ते लवकर येतात पण ते बस लवकर येतात पण ते चुकीच्या ठिकाणी थांबतात, म्हणजे टाईम वेस्ट जातो. मग त्यांना मिस होते गाडी, मग काय करणार बिचारे, मग दुसऱ्या गाड्यांनी जातात. त्यासाठी मग तुमच्या माहितीसाठी मी स्पेशली हे तुमच्यासाठी सांगतो आहे की 7 प्लॅटफॉर्मवर या, लास्टला जावा. जनरलचा डबा, इंजिनचा लास्ट डबा असतो, तिकडे लाईन लावा. तिकडे लाईन लागलेली असते. त्याचा आता आम्ही गावचे बाग वगैरे दाखवणार बाग. आणि आता आपण आलो आहोत आमच्या बागेमध्ये. तुम्हाला आमच्या बागेमध्ये काय कोणकोणत्या प्रकारची झाडं लावली आहेत ते तुम्हाला दाखवतो आहे. तर चला मग बघूया. इकडे नुकतंच रोपे लावलेले आहे काजूचं, तुम्ही पाहू शकता. हे पण काजूचं आहे, म्हणजे आताच बाबांनी रिसेंटली लावले आहेत बोलत आहेत. हे पण सेम काजूचंच आहे. हा माळ आहे, हे पण एक काजूचं झाड आहे. हे काय म्हणजे सर्व आहेत ना, ती काजूची रोपटी लावली. या आधी पहिली अशी सुपारीची झाडं होती इकडे, पुन्हा हे या आधी सुपारीची झाडं होती, माड होते, पुन्हा माड आहेत आता पण. पण ते असं म्हणजे ह्याला पाणी वगैरे इकडे जास्त कोण येत नाही पाणी वगैरे घालण्यासाठी, सो मग ते धरत नाही आहेत. आणि हे सुपारीचे झाड पहिले असे लाईनीतच होते, इकडे दिसतात इकडे लाईनी सुपारीचे झाड होते, पण आता एकच सुपारीचे झाड राहिलं इकडे. आणि आता मोस्टली बाबांनी सगळी इकडे काजूचीच बाग केली, काजू आणि इकडे आंब्याचं झाड आहे इकडे, तेच केले. आणि त्या साईडला म्हणजे आमच्या घराच्या समोर भाज्या पालेभाज्यांचं त्यांनी केलंय, ते पण मी तुम्हाला काही असते. खूप छान वाटतं पावसाच्या टायमाला, वातावरण एकदम फ्रेश असतं ना. आणि गावी म्हटलं की गाव प्रत्येकालाच आवडतो, खूप मजा येते गावी. आणि ही आमची विहीर आहे, जसं कधी कधी पाणी नाही आलं तर मग आम्ही ह्या विहिरीतमधून पाणी काढतो. आणि तिकडे ह्या साईडला आमची ना सरकारी बावडी आहे, सरकारी विहीर, ती सरकारच्याही यातून आम्हाला पाणी पुरवठा होतो. समोर दिसत असेल तुम्हाला, यातून आम्हाला पाणी पुरवठा होतो. आणि इकडे आमचं घर आहे, तुम्हाला दिसत असेल ते कौल वगैरे सर्व, ते तुम्हाला घर दाखवेनच मी.
चला मग आता बावडीमध्ये पाणी आहे का बघू. आहे तसं पाणी. इकडे गणपती विसर्जन करतो ना आम्ही, त्यामुळे ते पाण्याचा कलर असा होतो. आहे पाणी. आणि हे आमचं घर आहे, तुम्ही पाहू शकता.